मन मंदिरा गजर भक्तीचा। माहिती म्हणून बरं का, असं काही टीका टिप्पणी म्हणून नाही किंवा असं काही नाही आहे। पूर्वीच्या काळचे जे ग्रंथ होत होते त्याचं लिखाण नव्हतं, ते कंठस्थ केले जायचे। वेद कंठस्थ म्हणजे पाठ करून घ्यायचा आणि तो इतका निर्दोष पाठ करून घ्यायचा। त्याचं कारण असं होतं की तसा तो पाठ केलेला कुणालाही घेऊन जाता येत नव्हता, कंठस्थ। बरं का, वाङ्मय कसं होतं नाही का, ऋषी मुनींनी जतन कसं केलं, कंठस्थ। कालांतराने काळ बदलला, परिस्थिती बदलली, माणसाची वृत्ती पैस झाली। काय माणसाची वृत्ती पैस झाली, बघा समाजामध्ये सुद्धा पैस झालं ना। बायका कुठे नोकरी करत होत्या, बायकांनी मुळात घराच्या बाहेरच जायचं नाही। हां, आज बायका घराच्या बाहेर जातात, काम करतात। आता पुण्याची पोलीस प्रमुख बाई झाली, बरोबर आहे ना? म्हणजे आता कोणत्या पदापर्यंत बाई जाऊन पोचते, हा काळाचा महिमा आहे, हा कालमानानुसार झालेला बदल आहे। हिंदुस्थानातल्या एका महान पार्टीची, स्वराज्याच्या पूर्वकाळापासून जी आलेली पार्टी, बरं का, त्या पार्टीची प्रेसिडेंट बाई आहे। पार्लिमेंटची अध्यक्षा बाई आहे। बाईला जवळ केल्याशिवाय वाढच होत नाही। एकटा एकटा जर राहिला, माझं बोलणं कळलं की हे जर सगळं एकंदर परिस्थिती बघितली, काय आज मेयरची पदं येत आहेत, जिल्हाध्यक्षाची पदं येत आहेत, कोणच्या वैमानिक आहेत, कोणच्या पदावर बाई नाही का? आता तर रखडलंय ते 33%, पण कालांतराने येईल, येणार नाही असं काही नाही। आणि एक काळ असा येईल की आम्हाला हक्क द्या असे म्हणण्याची सुद्धा पाळी येणार नाही, इतकं ते समाजामध्ये एकरूप जाईल। कोणचीही क्रांती करत असताना, नवीन विचार देत असताना तो पहिल्यांदा जड जातो। काय आमच्या बायका घराच्या बाहेर जाणार नाहीत, ही वाक्य कालांतराने हे सुने करता होतं। मग मुली बिली आल्यानंतर म्हणले आता काळ बदलला आहे, शिकू द्या, आपल्या पायावर उभी राहू द्या। माझं बोलणं कळलं, काय आलं, आपल्या पायावर उभी राहू द्या। उद्या जर उलटी परिस्थिती आली तर तिला स्वतःचं पोट भरता आलं पाहिजे, आले ना विचार? हां, काय जसा सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झाला तसं आध्यात्मिक परिस्थितीमध्ये सुद्धा ज्ञान सगळ्याच्या घरी पोचलं पाहिजे। पहिल्यांदा हंडा घेऊन नदीला जाऊन, ओढ्याला जाऊन, डोक्यावर दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, अशा पाच पाच काय, हां तुम्ही अजून कोकणपट्टीला जा जिथे अजून नळ आले नाहीत, एवढा हंडा असा 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 असं। तुकाराम महाराजांना आमच्या त्याच्यात सुद्धा तत्वज्ञान दिसलं। ती गुजरी चालत होती आणि अशी हाताने चालत होती, बोलत होती, सगळं काही करत होती। तुकाराम महाराज म्हणाले एवढं जरी बोलत होती ते लक्ष तिथे होतं। तसं जीवनामध्ये विविध कृती घडू देत पण लक्ष प्रभूवर असू दे म्हणजे त्याचा विलास कळेल, हेच त्याच्यातलं कौतुक आहे नाही का? चाले मोकळी गुजरी हा विलास आहे, हे कौतुक आहे। माझं म्हणणं कळलं, कसा पालट झाला, कसा कसा पालट झाला, नदीवर जाणं आणणं। आता जर एका बाईला सांगितलं पाणी नाही आहे खाली जा, पाणी वरच्या मधल्याची खाली उतरायला तयार नाही,
घरातल्या नळाला पाणी भरायच्या बाईला सवय हो, दारातल्या नळाला पाणी भरत नाही. माझं म्हणणं कळलं? एका घरामध्ये 15 नळ झाले, संडासमध्ये 2, बाथरूममध्ये 2, बेसिनमधला 1, पाणी भरायचा 1, साठ्याचा 1, किती बघा तुमच्या घरात नळ किती. तरीसुद्धा जागच्या जागेवर जर 4-5 नळ दिले तर तेही बरं होईल. माणसाची प्रवृत्ती कशी झाली, किती अवघड आहे ना, लक्षात घ्या. काळ बदलला, मग काळ जर बदलला, वेळ जर बदलली, तर तत्वज्ञानाच्या वितरणाची पद्धतसुद्धा बदलायलाच पाहिजे, नाही का? तसं ज्ञानेश्वर महाराजांनी काळाचा महिमा ओळखून, हो त्यावेळी ते सुद्धा त्यांना म्हणाले, अहो हे सांगता हे कुणाला कळेल का न कळेल, ते म्हणले कळू दे नाही तर न कळू दे, राहू दे तरी. काय आत्ता जे भागवताचं सांगत होतो, वाचा नाही तर नका वाचू, मुलांनी वाचू दे नाही तर न वाचू दे, पण चांगलं पुस्तक बघितल्यानंतर म्हणतील बघू तरी काय आहे ते. माझं बोलणं कळलं का? काय तसं या ठिकाणी जे वैशिष्ट्य आहे काय नाही हे नीट लक्षात घ्या. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सहज सोप्या भाषेमध्ये आणि जो अमृतानुभव सांगितला, सांगता सांगता त्यांना असं कळलं की देव आणि गुरु हे भिन्न नाहीत. काय कळलं? देव आणि गुरु हे भिन्न नाहीत. माझ्या गुरुने नाव ठेवून घेतलंय, काय? निवृत्ती. पण म्हणाले प्रवृत्ती जर नाही तर ही निवृत्ती आली कुठून? काही खोळ घेतली गुरु महाराजांनी, काही कारण आहे का? लटिकेने रुडे जड म्हणे उजीवडे, न घडे तेही घडे याची आ मावा. काय म्हणतात बघा, स्वरूपत्वे जे न घडे त्यासी आपण केवी घडे, आता जे वाणी वाढे ते ठाईच असे. स्वरूपामध्ये इथून तिथून तेच असल्या कारणाने निराळ काहीच घडत नाही. निराळ असेल तर काहीतरी घडलं, निराळ नसेल तर काहीच घडलं नाही. परिच्छिन्न असेल तर काहीतरी घडलं, अपरिच्छिन्न असेल तर काही घडलं असं बिलकुलच नाही. काय म्हणतात? साचची लटके म्हणे हे साचची उमटू जाणे, आणि जे जे माने जडपणे ते अजडेची करोनी. जड काय अजड काय हे तुम्ही बोलायला लागला म्हणून झालं, मूळ स्वरूपामध्ये जड काय आणि अजड काय भेद करताना आपण करतो, एक चेतन एक अचेतन. पण अचेतन म्हणलं तरी त्याच्यामध्ये चेतन आहेच ना का? नाही. चला तुम्हाला एक मस्त दृष्टांत देतो म्हणजे कळेल. काय सध्या काय चाललंय घराचं काम? अहो काय म्हणले? अहो काम खांब कमजोर झाला. तुम्ही जसे साठीत कमजोर होता तसा तुमच्या घराचा खांब सुद्धा, म्हणजे त्याच्यात जी शक्ती होती ती कमी झाली ना, म्हणजे काहीतरी आहे ना. असा खांब जेव्हा वरचे 2 मजले पूर्वीच्या काळी उठून धरत होता तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती, काँक्रीटच्या घराची शब्द कसा आहे बघा, आता काँक्रीटची घरं हो काय 60-70 वर्षाचं आयुष्य काय बोललं जातं, काय बोललं जातं, किती वर्षाचं आयुष्य? 60-70 वर्षाचं आयुष्य. तुमचं किती आयुष्य आलं का? म्हणजे काँक्रीटच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा शक्ती कमी होते, लाकडी बिल्डिंगमध्ये सुद्धा शक्ती कमी होते, मातीच्या घरीमध्ये घरामध्ये सुद्धा शक्ती कमी होते, तुमच्यातली सुद्धा कमी होते. म्हणजे जड म्हणता, अचेतन म्हणता, स्थूल म्हणता, बरोबर आहे ना, स्थावर जंगम वाटणीतला शब्द, कायदेशीर शब्द. स्थावर इस्टेट किती, जंगम इस्टेट किती. स्थावर म्हणजे जी हलवता येत नाही ती, आणि इकडे तिकडे हलवता येते ती जंगम. काय म्हणून? दागिने पळवता येतात.
घर पळवता येईल का? स्थावर, लक्षात घ्या. तसं स्थावर असू दे, जंगम असू दे, त्याच्यामध्ये ईश्वरी सत्ता आहेच आहे. कशाला जड म्हणायचं? जड तरी काय, ते हालत नाही हे मान्य आहे, पण त्याच्यामध्ये चैतन्य नाही असं म्हणता का? हां, म्हणून महाराज म्हणाले हे असो उदकाचे साचपण न मोळोणी तरंगभान. अहो, उदकाचं साचपण दृष्टांतसुद्धा तेच तेच येत असतात, कारण पर्यायाने तितक्या कौतुकाचे दृष्टांत दुसरे नसतात. काय काय गोड शब्द लिहित आहेत बघा. न मोळोणी तरंगभान लटकेचे जाण शोभवले. हे असं उदकाचं साचपण, उदकाच्या साचपणाला कुठेही बाधा न येता, काय उदकाच्या साचपणाला कुठेही बाधा न येता, न मोळोणीत लटकेची जाण शोभले. दिसतच आहे ना, तरंग नाही पाणी आहे हे तुम्हाला कळलं. अगदी तरंग नाही तरंगाचं खंडन केलं, मान्य आहे पाणी आहे, तरी पण त्या तरंगामुळे शोभा दिसते ना. काय आर्ग्युमेंट आहे ज्ञानेश्वर महाराजांचं? तरंगामुळे शोभा दिसते ना. अहो, तुम्ही म्हणाला तरंग नाही, मान्य आहे तरंग नाही, पण जे काही उदित होत आहे त्यामुळे शोभा दिसते ना. हां, तसं तुम्ही आम्ही सगळे मिथ्या नाशिवंत, बरोबर आहे ना? काय तुम्ही आम्ही कोण? अविनाशिवंत. हा, इथला कोण अविनाशी आहे? तुमच्यातलं चैतन्य अविनाशी आहे, बाकी तुम्ही जरा बोलण्याकरता विनोद विलास करता सांगतो. हां, सगळे नाशिवंत आहेत, मिथ्या आहेत, बरोबर आहे ना? पण हे मिथ्या असल्याशिवाय माझं प्रवचन चालत नाही ना. सत्य काय कळलं? काय सत्य प्रवचन चाललं हे तरी सत्य आहे ना. हा, सत्य आहे, पण इथे जे सगळे बसलेले आहेत ते मिथ्या मिथ्या आहेत असं जर म्हटलं तर हे मिथ्या आल्याशिवाय प्रवचनाला रंग नाही. काय आज जी शोभा आहे, अगदी पहिल्या दिवसापासून भरगच्च मंडप भरतो आहे. 10-15 मिनिटांमध्ये इकडे तिकडे उशीर येतो ते धाव पळतच येतो मनुष्य. काय अगदी कदागत धाव पळत येतो, ऐकायला येतो. हां, शोभा ही मंडपाची. हे बघा, दगडूशेठच्या हलवाई कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे महेशराव? खुर्च्या वाढवायला लागतायत, हे महत्त्व आहे. हां, विलास आहे. अगदी बरोबर, वाढवायला लागतात हा विलास आहे आणि विकास आहे. काय हो, पहिल्या दिवशी खुर्च्या ठेवल्या, दुसऱ्या दिवशी भाडं वाढायला नको म्हणून निम्म्या काढून नेल्या. काय गंमत आहे, लक्षात घ्या. हे कौतुक आहे, मिथ्या जरी म्हटलं तरी. तसं तरंग नाही पाणीच आहे, पण तरंगाशिवाय शोभा काय? तरंगाशिवाय शोभा नाही. माझ्यात किती अमृतानुभवाचं थोडंसं ज्ञान असू दे, पण ते तुम्हाला दिल्याशिवाय त्याची मजा नाही. कशात आहे मजा? नाही का, सुग्रीण बाई आहे, तिला सगळी येतो. आळूची वडी येते, आमकेची वडी येते, मासवडी येते, कोथिंबीरीची वडी येते. अजून 10-5 नावं घेऊ का? थापी वडी येते, ह्या सगळ्या वड्या तिला येतात. माझं बोलणं कळलं का? पण करून घातलं जेव्हा नवऱ्याला मुलांना, वा काय सुंदर झाले, तेव्हा बरं, नाही तर गेलं तिच्याबरोबर हा वर. म्हणून आईसाहेबांना जेव्हा येत होतं बऱ्याच गोष्टी, म्हटलं लिहून ठेवा, नाही तर तुमच्याबरोबर जातील वर. लिहून मागच्या म्हणून ते चवी चवी घेऊ आज पुस्तक निघालं. अहो, म्हटलं लिहा. काय लिहा? त्या मला काय म्हणल्या माहिती आहे का? मला ते चमच्याचं माप येत नाही. म्हटलं तुम्ही हाताने घ्या, आम्ही चमचे पुढे देतो. माझं बोलणं कळलं का? कशाकरता दृष्टांत दिला? अप्रस्तुत नाही, डोक्यात असून जमत नाही, प्रत्यक्ष कृतीत, आणि जे कृतीत आहे ते पुढे चाललं पाहिजे. कळलं? हा संप्रदाय, ही परंपरा. जर पुढे चाललं नाही तर आमची आई आमटी चांगली करत होते, याला काय अर्थ आहे? हां,
तुमची आई जर शहाणी असेल आणि व्यापक दृष्टिकोनाची असेल तो उभं राहून सुनेला ती शिकवून घेईल. तुझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला अशी आवडते तशी मग पुढे ती वर जरी गेली तरी म्हणेल आज आमची आईसारखी झाली. बर का काय म्हटलं मी, सगळा विलास आहे हा. हे जर मागे ठेवलं नाही जर केलं नाही तर विलास शिल्लक राहणार नाही. लक्षात घ्या, नुसतं भाजी खा नुसती पोळी खाता येते पण मजा नाही, मजा नाही. हां विलास कशामध्ये आहे? चटणी कोशिंबीर अमकं तमकं सगळं. हां काय कोशिंबीर काय भाजी एवढी खात नाहीत, चटणी काही इतकी खात नाहीत, एवढी का होईना पण बोट लावायला. मन मंदिरा गजर भक्तीचा.